कमी सारे खवय्ये मध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते पुण्यामध्ये. पुणे सुद्धा आता भरपूर घाईचं गडबडीचं आणि संपूर्ण गर्दीचं शहर झालेलं असलं तरी काही जागा अशा शिल्लक आहेत जिथे तुम्ही माझ्या मागे बघताय असा सुंदर निसर्ग आहे. अशीच एक जागा आहे ती म्हणजे वारजे. आपण वारज्याला आलो आहोत पण कोणाच्या घरी ते बघूया. आपण जाई भागवतच्या घरी आलेलो आहोत तर तिच्याशी गप्पा मारूया. ती काय काय करते ते विचारूया. हाय जाई. हाय. कार्यक्रमात स्वागत. बरं, तू जे सगळे पदार्थ पाठवले होतेस तर ते तसे मला अस्सल पुणेकरी वाटत नव्हते. तर कुठले आहेत ते पदार्थ? ते सगळे पदार्थ अरेबिक आहेत. अरेबिक किंवा लेबनीज. पण तू कशी काय शिकलीस? मी दुबईत राहते आणि त्याच्या अगोदर मी जॉर्डन मध्ये होते काही महिने. त्यामुळे आणि करायची आवड तर होती, त्यामुळे तिथले लोकल जे काही पदार्थ होते ते करून पाहिले. त्यातल्या त्यात जे आवडले ते पाठवून दिलं होतं. ओ मस्त. पण बाकी तू अदरवाईज काय? अदरवाईज मी ग्राफिक डिझायनिंग करते आणि सध्या तरी दुबईत गेल्यापासून मी बाकी डिझायनिंग शिवाय काही नाही करत. आणि कोण आहे घरी? घरी दुबईमध्ये मी माझे हजबंड आणि माझी मुलगी असते. काय करतात मिस्टर? मिस्टर माझे आय टी मध्ये आहेत. आणि लेक काय करते? केवढी आहे लेक? आता 10 वर्षाची आहे. आता जस्ट थर्ड मध्ये आहे ती. काय नाव आहे तिचं? रेवा. रेवा. हा, तिचं पण छोटस गोड नाव जाई आणि तिचं पण छोटस रेवा. रेसिपीज पण अशा छोट्या छोट्या सुटसुटीत आहेत. अगदी अगदी. नाही नाही, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या अत्यंत हेल्दी आहेत. अतिशय हेल्दी आहेत. न्यूट्रिशस आहेत भरपूर आणि फारसा वेळही नाही लागत. तयारी असेल तर पटपट होऊन जातात. तर काय पहिला काय शिकवशील? पहिल्यांदा आपण सॅलड बनवणार आहोत. तबुले नावाचं. काय नाव आहे? तबुले. तबुले. हा, सुरुवात सलाड पासून करूया. तबुले सलाड. ओके. तर त्याचं साहित्य लिहून घे. भिजवलेला दलिया, काकडी, चिरलेली कोथिंबीर, चिरलेली पार्सली, चिरलेला पुदिना, चिरलेला टोमॅटो, चिरलेली कांद्याची पात, ऑलिव्ह ऑइल, जिरेपूड, लिंबाचा रस आणि मीठ. जाईनी आपल्याला साहित्य सांगितलं काय काय घेतलं ते. तर जाई आता मिक्सिंग आहे फक्त ना? फक्त मिक्सिंग. फक्त मिक्सिंग, बाकी बेस्ट. कसलं हेल्दी आहे हे. पोटभर खाणार आहे मी. तर काय काय आधी काय? आधी आपल्याला दलिया घ्यायला लागेल. ओके. पण मला सांग जाई, हा दलिया आपण फक्त भिजवलेला म्हणजे तू शिजवलेला नाही? नाही नाही नाही, कारण रॉ फॉर्म मध्ये आपण असा बीट कधीच खात नाही. त्यामुळे हा फक्त मी धुवून घेतला दोनदा आणि त्याच्यामध्ये फक्त गरम पाणी ओतून एक अर्धा तास ठेवून दिलं. त्याच्यामध्ये जो एक साधारण 50-80% जो शिजतो ना तो कधी कधी न्यूट्रिशनल. अच्छा, चांगला आहे. अच्छा ओके. तर मग हे घेऊया दलिया. पण म्हणजे फायबर्स त्याच्यात भरपूर आहे. फायबर्स भरपूर आहेत आणि प्लस आता हे सगळं आल्यानंतर जे डायटिंग करतात ना त्यांना प्लीज हे नक्की बनवा. नक्की सगळं नीट लिहून घ्या कारण हे खूप हेल्पफुल आहे की नाही. आता काय देऊ? त्याच्यानंतर काकडी घेऊया आपण. फायबर्स, कार्बोहायड्रेट सगळंच एकदम. सगळे व्हिटॅमिन्स पण आले. आता कोथिंबीर. टोमॅटो. भरपूर आयर्न, भरपूर सी व्हिटॅमिन, भरपूर फायबर्स. लाईक आता पार्सली घेऊया आपण. ओके. पुदिना घालूया आपण. हो वा. आणि आता कांद्याची पात. आता हे सगळे आपले जिन्नस बाकी जे राहिले ते ना. आता मीठ घालूया आपण त्याच्यामध्ये. मीठ सगळे पुरतं घालायचं. ते तुम्ही डायट कॉन्शियस असाल तर मीठ थोडंसं कमी, रेग्युलरपेक्षा थोडंसं कणभर कमी घेतलं तर चालेल. आणि तुम्ही ते आणि पण आपलं रॉक सॉल्ट पण वापरू शकता त्याच्यासाठी. जिरेपूड घालूया आपण. ही चालेल. ती भरपूर चालते. भरपूर चालेल. तो फ्लेवर छान देऊन जातो. मस्त लागतं ते. लिंबाचा रस. आणि ऑलिव्ह ऑइल. ते आपण आवडीनुसार कितीही वापरू शकतो. कमी वापरायचं किंवा तुम्हाला नाही वापरायचं असेल तरी तुम्ही ते कॅन्सलही करू शकता तुम्ही. सो हे आता आपलं तबुले रेडी आहे. दिस इज रेडी टू सर्व. मी ह्याच्यानेच खाऊ डायरेक्ट? हा नाही पुरणार आहे छोट्या चमचा. कसंही नो. तर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. तबुले बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला दलिया,
काकडी, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली पार्सली, बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा पात, ऑलिव्ह ऑइल, जिरेपूड, लिंबाचा रस आणि मीठ। कृती: दलिया गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवावा। एका बाउल मध्ये भिजवलेला दलिया घेऊन त्यामध्ये काकडी, कोथिंबीर, टोमॅटो, पार्सली, पुदिना आणि कांदा पात घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं। त्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरेपूड, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल घालून सॅलड टॉस करून सर्व्ह करावं।